नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत आहे। आपण नेहरू जिल्हा युवा केंद्राच्या संपर्क कार्यालयामध्ये आहोत। नेहरू जिल्हा युवा केंद्रामध्ये संविधान प्रस्ताविका आणि मूलभूत संविधानचे मूलभूत अधिकार याचे उद्घाटन या ठिकाणी झालेले आहे। उद्घाटन प्रसंगी जिल्हा नेहरू युवा केंद्राचे समन्वयक आहेत आणि पुणा कॉलेजचे प्रमुख आहेत आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। तर कार्यक्रमाबद्दल आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, पुणा कॉलेज, विविध सामाजिक संस्था आणि राष्ट्रीय युवा स्वयंसेवक या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज पुणे जिल्ह्यामध्ये कार्यालयामध्ये भारतीय संविधानाची प्रस्ताविका जी आहे त्याचं भित्तीपत्रक याचं उद्घाटन करण्याचा योग आलेला आहे। कायदे मंत्रालय भारत सरकार आणि युवा कार्यक्रम खेल मंत्रालय भारत सरकारनी आदेश दिले, भारतातल्या 623 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्हा युवा समन्वयक अधिकारी यांनी अशा प्रकारचं भित्तीपत्रक लावावं आणि संविधानाविषयी जागरूकता निर्माण करावी, संविधानाचं वाचन घडवून आणावं, विद्यार्थ्यांमध्ये संविधान जास्तीत जास्त पोहोचवावं, ज्यांनी संविधानाने आपल्याला जगण्याचे, शिक्षणाचे आणि आपल्याला संपूर्ण व्यवहारातली सुरक्षितता जी आहे त्याचे सगळे अधिकार दिले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांच्या वतीने ही जी घटना तयार केली, जगातली सर्वश्रेष्ठ, सर्वात चांगली आणि उत्कृष्ट घटना म्हणून मानली जाते। जगातल्या विविध 150 घटनांचा अभ्यास करून ही घटना बनवण्यात आलेली आहे आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की भारताची एकता, अखंडता, सार्वभौमत्व आणि विविधतेतून जो नटलेला भारत आहे त्याला एक करण्याचं काम केवळ संविधान करत आहे। आणि मला वाटतं आपण सगळे एकत्र नांदावे, सुखी नांदावे, शांततेत नांदावे ही भावना जनतेत तयार व्हावी म्हणून हे कार्यक्रम आयोजित केला आहे। मला वाटतं संविधान वाचणाऱ्यांची संख्या 1-2% पण नसेल, संविधान पाहणाऱ्यांची टक्क्या जी पुस्तक आहे ती 1% असेल। तर आज किमान आपण हे संकल्प करूया की प्रत्येकाने संविधान बघावं, कसं आपलं पुस्तक आहे, देशाचा ग्रंथ कसा आहे, त्याच्यात किती कलम आहेत, 365 कलम आहेत, तर त्याच्यामध्ये 395 कलम आहेत, तर त्या प्रत्येक कलमांचा अर्थ काय आहे, आर्टिकल 15 काय सांगतंय, आर्टिकल 1 काय सांगतंय, 395 काय सांगतंय, या सगळ्याचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं। मी सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतोय। संविधान भित्तीपत्रकाचं उद्घाटन येथील जिल्हा युवा केंद्र येथे झालेलं आहे। खरोखरच संविधानचं वाचन हे युवकांनी करायला पाहिजे। जोपर्यंत युवक हा संविधान समजून घेत नाही तोपर्यंत संविधानामध्ये काय लिहिलं आहे, भारताच्या संविधानामध्ये सार्वभौम हा जो शब्द वापरला आहे हा सर्वांसाठी आहे, इथे कुठली जात आणि धर्म असं मानलं जात नाही। बाबासाहेबांनी जी संविधानांची जी पूर्णपणे जी व्याप्ती केलेली आहे ती व्याप्ती ही जगामध्ये सर्वात मोठं संविधान असं हे संविधान आहे आणि या संविधान भित्तीपत्रकासाठी आजचे जे आयोजन झालेलं आहे त्यासाठी सर्वांना शुभेच्छा। नेहरू युवा केंद्राकडे युवकांची ताकद मोठी आहे आणि जर देशामध्ये बदल घडवायचा असेल तर युवकांची ताकदच महत्त्वाची आहे। मग युवक जर एकत्र आले, त्यांनी संविधानाचं वाचन केलं तर हे नक्कीच देश बदल घडवू शकतात। जे APJ अब्दुल कलामांचं स्वप्न होतं 2020 ते नेहरू युवा केंद्र पुढे नेईल असं मला यातनं वाटतं, कारण संविधानाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन आणि बाकीच्या गोष्टी घडण्याचं काम हे नेहरू युवा केंद्र करतं आहे। आजच्या यांच्या या भित्तीपत्रकाच्या उद्घाटनाला मी शुभेच्छा देऊन थांबतो। संविधान हे फक्त वाचण्यापुरतं नसून माणसाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करण्याचं आहे, ते परिवर्तन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। नेहरू युवा केंद्रातर्फे 1 वर्षापासून हे कार्यक्रम उपक्रम सगळीकडे सुरू आहे, त्या उपक्रमाचा लाभ सगळ्या विद्यार्थ्यांनाही झालेला आहे, युवकांना झाला आहे आणि खऱ्या अर्थाने माणूस संविधान साक्षर झाला म्हणजे त्याच्या जीवनामध्ये बदल घडेल आणि हा बदल घडवण्याचा कार्यक्रम नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून होत आहे, त्यांना अनेक शुभेच्छा, धन्यवाद। संविधानचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य नेहरू युवा केंद्राच्या मार्फत 1 वर्षापासून चालू आहे। नेहरू युवा केंद्राच्या या कार्यास पुणेकर माझा न्यूज मराठीकडून हार्दिक शुभेच्छा। मी संतोष शिंदे, पुणेकर माझा।
भारताचे लोक भारताचे बंधुता करण्यात